छान, दिलेले उदाहरण तुम्ही अगदी योग्य पद्धतीने सोडवले, म्हणजेच तुम्हाला अंकांची फोड कशी करायची, चौकट पद्धतीचा वापर कसा करायचा हे समजलं. व्हेरी गुड. चला तर मग आता आपण शतक संख्येला एक अंकी संख्येने कसं गुणायचं ते बघूया. शतक म्हणजे काय सर्वांना माहित आहे, एकक, दशक, शतक आपण शिकलो. शतक म्हणजे 100. शतक म्हणजे किती? एक शतक म्हणजे 100. व्हेरी गुड. मग अशा शतकस्थांच्या ज्या संख्या असतात, 100, 200, 300, 400, 500, 600, 700, 800 आणि 900, या शतकस्थांच्या संख्येना एक अंकी संख्येने गुणाकार करणं अतिशय सोपं आहे. ते कसं करायचं ते आपण बघूया. 4 × शतक. शतक म्हणजे किती? 4 × 100. म्हणजे आपण कसं लिहिणार? 4 × 1 शतक. श म्हणजे शतक. एक शतक म्हणजे 100 चा आपण 4 वेळेस गुणाकार करणार, 4 वेळेस बेरीज करणार. 100 या अंकाची आपण 4 वेळेस बेरीज करणार. 100 अधिक 100 अधिक 100 अधिक 100 म्हणजे किती झाले? 400. 4 × 100 = 400. येते लक्षात? अगदी याच प्रमाणे 3 शतक म्हणजे किती? 3 शतक म्हणजे किती? 300. 300 × 7 बरोबर किती? मग म्हणजे 300 चा आपण 7 वेळा बेरीज करणार. 300 ची 7 पट. 300 ची 7 पट. मग कसं करणार आपण? 7 × 1 = 20 म्हणजे शतकस्थांचा अंक व 7 या दोघांचा गुणाकार करणार आणि त्या पुढे 2 शून्य जसेच्या तसे लिहिणार. अगदी सोपं. म्हणजे गुणाकार करताना आपल्याला फक्त शतकस्थांचा अंक कोणता हा बघायचा आहे. म्हणजे आता बघा, 5 × 9 = किती? म्हणजे काय करणार आपण? 5, 9 आणि 5 या 2 अंकांचा गुणाकार करणार. 9 × 5 = 45. आता शतक, शतक म्हणजे किती? 100. म्हणजे किती शून्य येतात? 2 शून्य. मग आलेल्या उत्तराच्या पुढे आपल्याला 2 शून्य ठेवायचे, म्हणजेच 4500 हे आपलं उत्तर तयार होईल. म्हणजे आपल्याला पूर्ण शून्याचा गुणाकार करण्याची गरज नाही, आपल्याला फक्त शतकस्थांचा अंक आणि दिलेली संख्या या 2 अंकांचा गुणाकार करायचा आणि जे उत्तर येतं त्याच्या पुढे 2 शून्य ठेवले की आपल्याला शतक संख्येचा गुणाकार अगदी बरोबर करता येणार. अजून बघूया आपण, 5 शतक × 3. मग आता आपण काय करणार? बरोबर 5 आणि 3 यांचा गुणाकार करणार. किती उत्तर आलं? 5 × 3 = 15. व्हेरी गुड. आता पुढे काय करायचं? अगदी बरोबर. आता त्या 15 च्या पुढे आपल्याला 2 शून्य लिहायची. काय करायचं आपल्याला? 2 शून्य लिहायचे. म्हणजे काय होणार? शतकस्थांच्या संख्येचा गुणाकार आपल्याला लवकर आणि झटपट करता येणार. समजलं? आता परत तुम्ही उदाहरण सोडवा.